अण्णाभाऊ साठे यांचा महापुरुष यादीमध्ये समावेश करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीने प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यातील केंद्र सरकारच्या एक अधिकारी विकास त्रिवेदी हे ब्राह्मण मनुवादी विचारांचे आहेत. त्यांनी गुन्हा दाखवला. त्यांनी सरळ सरळ असं केलेलं आहे की महापौर अण्णाभाऊ साठे हे थोर महापुरुष त्यांची कुठेही प्रख्यात प्रसिद्धी नसल्या कारणास्तव की आम्ही त्यांचं नाव महापुरुष यादीत घेऊ शकत नाही. ज्या अण्णाभाऊंचा रशियात पुतळा आहे त्या केंद्रातल्या बाबूला एवढं कळत नाही का की त्या भारतामध्ये त्यांचं नाव कुठे काय म्हणून आम्ही त्यांचं या पाठक करते सामाजिक न्याय करते निषेध आहे. समग्र सर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. सर कसं बघताय अण्णाभाऊ साठेंचं नाव जे आहे ते केंद्र सरकारने नाकारलेलं आहे महापुरुषांच्या यादीकरता. 60 वर्षानंतरचा कार्यभार हा केंद्र सरकार करतंय. त्यांची अवकाश सुद्धा नाही की अण्णाभाऊला कमी देखण्याचं. भारत आणि महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अण्णाभाऊंचं नाव काय आहे त्यांना माहिती आहे का? गोव्याचा संघर्ष असेल, मुंबई गुजरातला जोडण्याचा संघर्ष असेल आणि स्वातंत्र्याची चळवळ असेल. ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी अण्णाभाऊंनी घोषणा केली होती ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे. 15 ऑगस्ट 1927 घोषणा केली आणि 16 ऑगस्ट 1919 अण्णाभाऊंनी घोषणा केली ही राष्ट्र महापुरुष नाहीत. आणि जर राष्ट्र महापुरुष नसतील, जर हे हरामखोर जर असे बोलत असतील तर भागवतांनी का सांगितलं प्रभात देवीच्या सभागृहामध्ये अण्णाभाऊंच्या नावानं तिकीट काढलं, पोस्टाचं तिकीट काढलं, पुतळे उभा राहिले ही का अण्णाभाऊंना हे राष्ट्र महापुरुष मानत नाहीत का? म्हणजे याचा जातीवाद आहे, जातीवादी. अरे एवढंच नसून शिवाजी महाराज भारताच्या बाहेर दाखवलं, अण्णाभाऊंचा रशियामध्ये पुतळा आहे, भारताच्या बाहेर पुतळे आहेत. आणि हे सांगतात की अण्णाभाऊ हे राष्ट्र महापुरुष होत नाहीत, याच्या मागं जातीवादीचा षडयंत्र आहे. आणि हे निश्चितपणे 50 वर्षाच्या नंतरचा जातीवाद आम्हाला दाखवून देतात. आणि हा समाज सहन करणार नाही. एक समाजच नसून सर्व धर्मीय समाज ही या येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आज या पक्षाच्या वतीनं झालेल्या उद्या अनेक पक्ष रस्त्यावर उतरत आहेत, त्याबद्दल त्या गोष्टीचा आम्ही तीव्र आणि जाहीर निषेध करतो.